23 दिवसापूर्वी झालेल्या खुनाचा अखेर काल उलगडा झाला आहे. 4 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या पार्टनरनेच खून केल्याचं समोर आलं आहे. आरोपी बॉयफ्रेंडने आपल्याच गर्लफ्रेंडचा गळा आवडून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी लिव्ह इन पार्टनरने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता. मात्र उत्तरनीय तपासणी अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. गंगाधर अर्जुन घरडे 48 वर्ष नागार्जुन कॉलनी जरीपटका असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गंगाधर पेंटिंगचे काम करतो. 1 मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रियसी नीतू 34 वर्ष हिची गळा आवडून हत्या केली. रात्रीतून तिचा मृतदेह घराच्या अंगणातील सीताफळाच्या झाडाला दोरी बांधून लटकवला. 2 मार्चच्या सकाळी त्याने नीतूने आत्महत्या केल्याचे सांगितले. नीतूच्या कुटुंबियांनीही माहिती दिली. नीतूच्या शरीरावर काही जखमा होत्या. उत्तरीय तपासणी अहवालात गळा आवडून हत्या आणि मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच प्रियकराने खुनाची कबुली दिली. गंगाधर हा दररोज दारू पिऊन नीतूच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, मारहाण करायचा, त्यातून खून झाल्याचं स्पष्ट झालं. परिपटका पोलीस स्टेशन, मी API सतीश गोडसे. दिनांक 2/3/2024 2 मार्च रोजी एक घटना घडली होती. तिथं आपल्या त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनला मर्ग दाखल होता. 2-3 अनुषंगाने त्यानुसार त्या मर्ग चौकशी अंती 26 मार्चला मर्गवरून आपण गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल मी त्यामध्ये फिर्यादी आहेत, त्यांचे मृतकाचे वडील हे फिर्यादी आहेत, आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फिर्यादीचा बयान ह्याच्यावरून आपण गुन्हा दाखल केला आहे. आता त्या अनुषंगाने तपास चालू आहे. आरोपी हा मृतकचा नवराच आहे. नवरा म्हणजे ती 4 वर्ष झालं दोघं रिलेशनमध्ये राहतात, पती पत्नी सारख्या रिलेशनमध्ये राहतात. त्यानं मारलं आहे, त्याचा संशय आहे, आणि ते खात्री झाली आहे की मृतकाला जो मेला आहे तो त्याचा नवरानं मारले आहे, त्याला जी खात्री झाली आहे. आणि त्याला PCR मध्ये आम्ही 4 दिवसाचा PCR घेतला आहे. तो आमच्या PCR सध्याला ताब्यात आहे. पुढचा तपास